तसे संध्याकाळचे 4च वाजलेत, पण वरती आभाळ आले ना, ढग गडगडते पूर्ण भरून आलेलं आहे. पाऊस आता टिपकायला लागलाय, लवकरात लवकर सटकलं पाहिजे आता आपण. अरे कसली धुळे. आणि आता आम्ही पावसात अडकलोय. जायचंय महिमानगडाचा पायथा गाठायचा आहे, तिथंच स्थानिक आहेत, त्यांच्याकडे गाडी पार्क केलेली आहे. आणि खायचं साहित्य म्हणजे मॅगीच घेतलेली आहे, आता दुसरं काय बनवायची इच्छा नाहीये. तर आम्ही निघतोय आता. तर आजचा स्टे महिमानगडावर. किल्ला असं जास्त उंच नाहीये, दूर नाहीये, साताऱ्यातला किल्ला आहे ऑब्व्हियसली, त्यामुळं पटकन पोचू आणि स्टे करायची इच्छा आहे फार. समोर किल्ला दिसतोय. झाड जवळ हो का? आणि मग पाणी कुठे? थोडीशी चढाई आणि आता आपण प्रवेशद्वाराजवळ पोचतोय. समोर हे महिमानगड गाव, छोटस थोडं इकडं वसलेलं आहे, काही इथं आहेत. बाबळीच्या काट्यापासून राईटला जायचं, ह्या इथनं जायचं म्हणजे तिथं पाणी मिळणार आहे आपल्याला. आणि ह्या कातळातल्या पायऱ्या. आणि हे आलो आपण गडावर. तर आम्ही पोचलोय महिमान गडावर अगदी अर्ध्या तासात. आभाळ पूर्ण भरलेलं आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. हनुमान मंदिराजवळ आम्ही आलोय, पण तरी सुद्धा आम्ही टेंट टाकणार आहे, कारण पाऊस कधी चालू होऊ शकतो. तर ह्या मंदिराच्याच आवारात आम्ही टेंट टाकू, जेणेकरून आम्हाला थोडस संरक्षण मिळेल. विजा चमकतायत, विजा व्हिडिओ मध्ये कॅप्चर करतोय, बघू कसे येत आहेत. ढग बघणार आहे रॉया, कसले वाढीव दिसतात ना. तर आज आम्ही महिमानगडाच्या चपेटदान मारुतीच्या मंदिराजवळच मागे इथे टेंट टाकलेलं आहे. आणि आता चहा आणि मॅगीची प्रोसेस करून घेऊ आपण, आहे का नाही? बस नाही एवढा चहा. चहा थोडा कडक खाणार बर. हो हो कसं झालंय सांग मला, मीच पितो. थोडी साखर देऊ का? तर अशा रीतीने काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट हे सोया चंक्स विथ मॅगी, मॅगीचा भातच केलाय आम्ही तसा, कारण ते प्रोटीन गरजेचं होतं आम्हाला. दुसरं आम्ही गडावर, आता कसं गडावर असल्यामुळं नॉनव्हेज किंवा अंडं वगैरे नाही आणत, त्याच्यामुळं मग सोयाबीन असं काहीतरी प्लॅन केलं आपण. आणि ते आता कधी शिजतंय त्याच्यावर शेवटी, कारण पाणी कमी पडते. थोडं पाणी आहे का? थोडस दे. अरे पाण्याच्या बाटल्या संपल्या भाई, एका बाटलीत काय होणार आहे आपलं? आपल्याला पाणी आणायला जायला लागणार आहे. तू मागाशी म्हणलं का नाही रे? मागाशी तिथं म्हणलं सगळ्या बाटल्या भरलेल्या आहेत. रात्री जायचंय ना. सोयाबीन जास्त झालेत त्यात मॅगीपेक्षा. लागला का जरा? जाऊ घेऊन टाका. तर हे आमारी सोया मॅगी, नवीन इन्व्हेन्शन बरे ना. तर आता खाऊन घेतोय म्हणजे सगळं आवरून पाणी आणायला जायचंय. आणि पाणी संपलंय, एकच बाटली शिल्लक आहे, खाली टाक्यात जाऊन पाणी आणायला लागणार. बाकी सगळी अरेंजमेंट करतो आणि बघून पुढचं. टेंटच सारा खाऊ म्हटलं जाईल उघडून, एवढं डेंजर वारं आहे ना. Thank you.
थांब. काय म्हणतोय झालं ना आता ये आतील वातील आतन सरकू का सरकू का आतन एक काम कर पहिला आउटर लाव आउटर लाव आउटर लावून दगड कसा ठेवणार मी कसं झोपलं ऍट दिस टेबल आणि टेंट असा धाडधूड 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 धाडधूड. आता पाऊस वाढलाय म्हणजे वारं कमी होईल आहे ना. मागन आउटर उडतोय का मागच्या आउटर काय विषय नाही धुवाधार मेहमानगडची मेहमान नवाजी असं रात्रभरात तू बसून जा काढायला लागते मला वाटत. अशी करतात तर खाणं पिणं सोडून मॅगी पण पूर्ण खाल्ली नाही आहे. हॅलो. तर जवळपास तासभर लढलोय आम्ही. आता कुठं वारं शांत दिसतंय आणि जाम वाट लागली होती आमची. माझी पूर्ण कपडे भिजली होती माग फक्त टेकून. आपण म्हणतो ना की अशा परिस्थितीत काय करावं लागतं. त्यांनी लगेच बुटाच्या लेस काढल्या. आमच्याकडे येणं दोऱ्या नव्हत्या ह्यावर टेंटच्या ह्या जुन्या टेंट आहे हा. त्यांनी लेस काढून त्या लेस बांधल्या दगडाला बांधून टाकल्या. त्याच्यानंतर ह्याच्यातून काय फायदा झाला तर आम्हाला थोडा सपोर्ट मिळाला. थोडं असं वाटत होतं की टेंट सोबतच आम्ही उडून जाईल. अशा भयंकर परिस्थितीला उन्हाळ्यात सामोरे गेलो आम्ही. म्हणजे उन्हाळ्यात पाण्याची बाटली फक्त रॉय ही माझी आता बरं का. पाणी बघा आमच्याकडे एवढं शिल्लक आहे आणि हे माझं हे माझ्यासाठी ह्याने आधी पिलेलं आहे. चार पाच वेळा पाणी पिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे ही बाटली माझी आता मी आता दुसरी बाटली शोधतोय. जर बाहेर जाऊन कार्यक्रम करून तीच पाणी उद्या सकाळपर्यंत सर्व्हायवल एक्सपर्ट हा बेअर गिल्स ते करू शकतो. बेअर गिल्स तर तो लांबून नाते लांब असा नाही का. दोन आता सगळं समान आल्यानंतर बेअर गिल्स आपल्या नात्यामध्ये येतो. पण एक्सपिरियन्स आमचा भारी होता. भारी होता एक्सपिरियन्स. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं ना. म्हणजे मी बाहेर नाही गेलो कारण मला माहित होतं मी ते आपण काय करतो ते स्ट्रेचिंग करतो ना. तसं एका कोपऱ्यात बसलो होतो. एक पाय माझा एका साईडला दुसरा 90 डिग्री मध्ये मी ठेवला होता. म्हणजे तीन बाजू मी सिक्युअर केल्या होत्या. तोपर्यंत त्यांनी बाहेर जाऊन त्या प्रत्येक आउटर जे असतं बाहेरचं कव्हर ते लावलं आणि अशा पद्धतीने आम्ही कोऑर्डिनेशन करून ही सिच्युएशन हँडल केली. भयानक परिस्थिती होती त्या टायमाला. तर हे ट्रेकिंगमध्ये सगळं येतं. त्यावेळी तुम्हाला ते हँडल करावं लागतं. त्याला काही नियम नसतात कारण ट्रेकिंगला कुठलाही नियम नाही आहे. तुम्हाला समोर जी सिच्युएशन येईल ना ती हँडल करता आली पाहिजे. ती काही असते केस स्टडी सारखं. तर मजा आली. आता उद्या मेहमानगड काय तो बघूयातच आपण कारण आम्ही अंधारात वरती चढलो आहे. पण एकंदरीत असं म्हणता येईल की मेहमानगडाने आमची चांगली मेहमान नवाजी केली खातिरदारी केलेली आहे आणि ही आम्ही आयुष्यभर विसरणार नाही आहे. हा हे अनुभव कायम म्हणजे हा जो आहे तो कायम लक्षात राहील. चला आता झोपूयात जरा. वाटत नाही झोप मला भूक लागलेली आहे. भूक लागली फरसण खाते बघू आता संध्याकाळ थोड्या. तर मी तर झोपणार आहे. काल पण झोप नाही आली ते बस स्टॉपला. त्याच्यामुळे परत उद्या 3 ते 4 किल्ले आहेत. उद्या कुठले कुठले आहेत मेहमानगड झाल्यावर. उद्या भूषणगड एक नवीन आम्ही करतोय आमच्यासाठी. नंतर वारुगड आणि संतोषगड. भूषणगड वारुगड संतोषगड म्हणजे आमचे 2 दिवसात 8 किल्ल्यांचा प्लॅन होईल. चलो बाय गुड नाईट फॉर ड्रीम्स. आणि आम्ही पाणी घ्यायला आलोय. संपलेलं पाणी घ्यायला. आणि भाई पाणी कसलं वाढीव आहे. अख्खा तळ दिसतोय.
दुसरी बाटली चल दुसरी बाटली घे तर भरून टाक चल उघडी उद्या सगळ्या बाटल्या मी इथनं भरून येतो इथंच पिऊ दे मला पण बारे का तर इथं आहे ती गुहा टाईप आहे असं आणि त्या गुहेच्या आत ते पाण्याचं टाक आहे आणि मी आता गड निम्म उतरून आलोय ते पाणी घ्यायला कारण पर्याय नाहीये पाणी संपलं होतं ना मागाशी रोहयाला मी शिव्या दिल्या मग रोहयाला हुक्की आली म्हणलं नाही थांब नीर आहे मी पाणी घेऊन येतो चला चला सोय झालेली आहे आणि मी कोल्हापुरी चप्पल घालून आलोय ट्रेकचे शूज आता घालायची इच्छा पण नाहीये खालून येऊ पावसाने आणि आवाराने आमच्या झोपेचं फार खोबरं करून टाकलेलं आहे आता निर्दयी मनुष्य तरी 3-4 तासाची झोप झालेली मी पण जागा आहे तर काल आम्ही इथं महिमानगडावर मारुती मंदिराच्या इथं स्टे केला होता कालची रात्र तुम्हाला माहिती असेलच की कशा पद्धतीची गेलेली आहे आणि आता सकाळ झाली आज शनिवार आहे आता आपण मागे बघतोय इकडे चंद्र दिसतोय ही पश्चिम बाजू आहे आणि सूर्य उगवतोय आता तर सूर्य या बाजूने उगवेल पण इथं आता सध्या हे ढग असल्यामुळं तो दिसेल का नाही सांगता येत नाही आणि महिमानगड दिसतोय आता इकडून खालनं आपण आलो या बाजूनी इथून आणि ही तटबंदी दिसते महिमानगडाची ही पूर्ण अशी ओ शेठ झाली का झोप रोया 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 उठ की पाच मिनिट मी उरकून घेऊ का मी जाऊन येतो जरा झोप तू झोप तर आता इथं आहे मारुती मंदिर चंद्र सुद्धा आहे सूर्य काय उगवेल कधी सांगता येत नाही कारण मध्ये ढग आलेले आहेत इथं आता काही वास्तू आहेत किल्ल्यावरच्या त्या आपण बघूयात इथं एक बारव दिसतीये पाण्याचं टाकं दिसतंय पाणी पिण्यायोग्य तर अजिबात दिसत नाहीये त्यातलं नाही पाणी पिण्यायोग्य नाहीये अजिबात नाहीये आणि ह्या पाण्याच्या टाकेजवळच ही हे छोटे दोन टाकी होती त्याचप्रमाणे एक खंदकही आपल्याला दिसून येत आहे हे ही पाण्याच्या हिशोबानेच खोदलं गेलेलं आहे पण याच्यात मात्र पाण्याचं काही खुणा आपल्याला दिसत नाहीयेत समोर आपल्याला तटबंदीचा एक बुरुज दिसतोय आणि त्याच्यावर एक छोटासा भगवा ध्वज फडकताना इथं एक वाट जाताना दिसते कदाचित ही वाट दुसरा दरवाजा असावा एकदा बघतो मी एक छोटी चोरवाट सारखी वाट दिसतीये पाहूयात आपण इथली तटबंदी मात्र ढासळलेली आहे इथनं ही कच्ची वाट आहे म्हणजे इथनं येता येऊ शकतं वरती इथनं काय आहे एकदा बघूयात आपण भारी वाटलं एकदम मस्त एक पलीकडच्या बुरुजाच्या टेहळणी बुरुजाकडे जाण्यासाठीची ही वाट आहे छोटीशी तिकडे समोर टेहळणी बुरुज आहे हा एक समोर मोठा बुरुज आहे तर मागे आपण सूर्यदय झालेला पाहतोय ढगांमुळे त्याला टिपतं नाही आलं मात्र सकाळी सूर्य पाहिल्यानंतर जी ऊर्जा मिळते ना ती आता ऊर्जा साठवून आम्ही महिमानगड उतरायला घेऊ इथून पुढे आम्हाला बरंच ठिकाणी जायचं आहे तर महिमानगडाचा एक थोडक्यात जर इतिहास सांगायचा झाला तर हा राष्ट्रकूट यादव शिलाहार अशा बऱ्याचशा राजांच्या कारकिर्दीतही होता या भागाला माणदेश असं म्हटलं जातं हा जो तालुका आहे तो हा भाग मान या तालुक्यामध्ये येतो आणि साताऱ्याची बॉर्डर आहे तर इथं असं आहे की
त्या बॉर्डरवरचा एक महत्वाचा किल्ला म्हणजे महिमानगड. महिमान असं नाव याला पडण्याच्या मागचं मान देशातला मही म्हणजे महाधिपती. मुळात मागाशी गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता जिथं उगवतीला सूर्य आहे याच बाजूला इकडं ह्या साईडला माझ्या मागे शिखर शिंगणापूर आहे. शिखर शिंगणापूर म्हणजे आपल्या इथलं महादेवाचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे. तर ते शिखर शिंगणापूर सुद्धा यादवांच्या काळातच बांधलं गेलं आहे. यादवांच्या काळातला राजा जो सिंघन आहे त्याच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. तर त्याच काळात ह्याची निर्मिती झाली असेल असं म्हणतात. किल्ला महिमान म्हणजे महाधिपती आणि मान म्हणजे हा जो मानदेश आहे त्या भागाचा महाधिपती अशी असं बिरुद ह्या किल्ल्याला पडलंय. नंतर मग त्याचं नाव महिमान म्हणजे मेहमान अशा पद्धतीने पुकारलं गेलं पण मुळात त्याचा अर्थ हाच आहे. याची उंची 3200 फूट आहे. आपल्या सातारा तालुक्यामध्ये हा किल्ला येतो आणि याच्या पायथ्याला आपलं महिमानगड हेच गाव आहे. आजूबाजूलाही बरीचशी गावं आहेत. इथनं आपल्याला वर्धनगड दिसतो, जरांडेश्वर डोंगरही दिसतो पण आज वातावरण क्लिअर नाही त्यामुळे या बाजूला मी तुम्हाला ते दाखवू शकणार नाही. पण एक अप्रतिम आणि अगदी छोटा जरी असला तरी किल्ला फार मस्त आहे. किल्ल्यावरचं वातावरण आणि किल्ल्याच्या आजूबाजूने दिसणारा जो परिसर आहे तो फार अप्रतिम आहे. आता त्यानंतर किल्ल्याला गोमुखी प्रवेशद्वार आहे. आता रात्री आल्यामुळे आपण ते पाहिलं नाही पण ते पण आपण जाताना पाहण्याचा प्रयत्न करू. तर खूप छोटा पण देखणा असा किल्ला ह्या मान तालुक्यातला साताऱ्यामधला किल्ला हा जो सातारा आहे. तर समोर काही वाड्याचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि हा किल्ल्याचा पूर्ण परिसर. ही तटबंदी आणि समोर हे मारुतीचं मंदिर जिथं आम्ही काल राहिलो होतो. महिमानगडाचा हा छोटासा एक वेगळ्या प्रकारचा मला कसा वाटला नक्की सांगा. शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. इथून पुढे आमचा प्रवास लवकर चालू करून आम्ही भूषणगडला जाणार आहे. भूषणगडावरून वारूगड संतोषगड असे तीन आहे. धन्यवाद. तर आता महिमानगड आम्ही उतरायला घेतलेला आहे. सगळं आवरलेलं आहे कारण बॅग जरा जास्त जड होती. आता आपण आलेलो आहोत ह्या भग्न प्रवेशद्वाराजवळ. हे पण गोमुखी बांधणीतच प्रवेशद्वार आहे आणि काल ह्या प्रवेशद्वाराबद्दलची एक छानशी एक सांगायची राहिली त्याची रचना की या प्रवेशद्वाराजवळ या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला अशी हत्तीचे शिल्प आहेत. असलं भारी आहे ना. आणि एकदम आखीव रेखीव कोरीव आहेत. दोन पाय आहेत पुढच्या पूर्ण आणि त्याचा दात दिसतोय. गळ्यामध्ये माळ आहे त्याच्या आणि त्याचे हे पण दिसत आहेत, कान दिसत आहेत मस्त. दोन्ही बाजूला आणि हे शिल्प अप्रतिम असं शिल्प दोन्ही बाजूला कोरलेलं आपल्याला दिसून येत दोन्ही बाजूला आपल्याला कोरलेलं दिसून येत आहे. आणि हा आहे दरवाजा. गोमुखी रचनाच आहे याची पण. इथून वरती येऊन मग असं मुख्यद्वार हे आहे. ते समोर चौकीचा पहाऱ्याचं दार आहे, पहिलं दार आहे. तुम्हाला जर गडावर राहायचं असेल ना तर गडावर पाण्याची सोय नाही आहे, वरती नाही आहे पण इथं एक पाण्याचं टाके आहे. रात्री आम्ही गेलो होतो तिथं पाणी घ्यायला. हा मुख्य दरवाजा मी समोर आलं की ह्या झाडीच्या कडेने जायचं. ह्या झाडांच्या मध्ये इथं एक मस्त पाण्याचं टाके आहे. त्या पाण्याचं टाकं त्या टाकेचं तुम्ही पाणी पिऊ शकता, वापरू शकता.